कोपरा रक्षक बार समाधाना खाने ऋषि पोहोचले आणि यानंतर ऋषीची काय चलाकी असेल, ऋषीचा काय खेळ असेल, काय कॅल्क्युलेशन असेल आणि कशा पद्धतीचं फुटवर्क असेल हे या संघाचं भवितव्य ठरवणार आहे। कारण चार गुणांची बढत घेऊन खेळताना इथे भराडी गारवांची वाडी संघ पाहायला मिळतोय आणि यानंतर ऋषी पोहोचले चढाई करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। वेदांत कांबळे आहे जो चढाईपटूचा उजवा कोपरा, डाव्या बाजूला जर्सी क्रमांक 7 घालून खेळणारा अथर्व कांबळे, मध्यभागी श्रेयस आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय तो आविष्कार। आणि श्रेयस पासून कुठेतरी ऋषीला दूरवरती राहणं आवश्यक असेल। आतापर्यंत 3 वेळा ऋषीला टॅकल केलं गेलं आणि या 3 वेळामध्ये 2 वेळा श्रेयस बालगुडेने कॅच केलेलं पाहायला मिळालंय। जर्सी क्रमांक 11 थर्ड साठी डू ओर डाय, पॉइंट शिवाय पर्याय नाही अशा परिस्थितीमध्ये चढाई करण्यासाठी इथे दाखल झालंय। 2-1 2-2 फील्ड इथे आपण पाहतोय आणि उपल्या आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये खेळण्यासाठी ते प्रयत्न करताना दिसले। अतिशय शांतपणे चाललेली खेळी, थोडी कॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, खतऱ्याची घंटी डोक्यावरती, बोनस पॉइंट इथे झालाय। परंतु आविष्कार आपण जर इथे पाहिलं ना तर ऋषी भोजने विरुद्ध श्रेयस बारगुडे असं आपलं युद्ध पाहायला मिळतंय की काय, कारण असं चित्र इथे पाहायला मिळालंय आणि कुठेतरी श्रेयस बारगुडे हे ऋषी भोजने वरती वरचर ठरलेला इथे पाहायला मिळतोय। या विचारची क्रमांक काल पण आम्हाला एका नुकसान डायरेक्ट विशाल पाटील यांच्याकडून श्रेयस बारगुडेच्या या बहारदार टॅकलसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज। अप्रतिम लढत, जर्सी क्रमांक 8 गुणफलक 28-33 अजूनही 5 गुणांनी पिछाडीवरती संघर्ष, संघर्षाला अजूनही संघर्ष करावा लागेल, दमखम दाखवावा लागेल, आपल्या ती कमाल थमाल दाखवावी लागेल। जर्सी क्रमांक 2-2-2 सजवलेली साखळी असणारा आपल्या उजव्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न करताना आविष्कार आणि खेळाला कुठेतरी संत करताना दिसलंय, कारण वारंवार हल्ल्यावरती प्रतिहल्ला केला जात होता। यानंतर होणारा सामना दोस्ती गावकडी वर्सेस श्रीराम दत्तसेवा आरे गुहागर, दोन्ही संघाला दुसरा पुकार। दोस्ती गावकडी रत्नागिरी विरुद्ध श्रीराम दत्तसेवा आरे गुहागर, दोन्ही संघाला दुसरा पुकार। संघ व्यवस्थापक संघनायक आपण याची नोंद घ्या आणि तिसरा कॉल दिल्यानंतर आपला संघ मैदानावरती दाखल होऊ द्या। टू ओर डाय साठी सागर कांबळे बेस्ट राइडर ऑफ फराडी कारवांची वाडी संघ, कामगिरी केलेली पाहायला मिळाली। राकेश मालीम आणि त्याच्या जोडीला असलेल्या खेळाडूच्या नजरे काढून इथे एक बोनस पॉइंट इथे मिळतोय। 34-28 आणि या विद्यार्थ्यांसाठी जर्सी क्रमांक 5 सुयश कदम आणि सुयशला सुयश अशीच कामगिरी करावी लागेल। केलं गेलंय टॅकल, रायडर होतोय गारद आणि वेदांत कांबळे, सौरभ कुळीये यांचं कॉम्बिनेशन कमाल थमाल। 35-28 शेवटच्या 5 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे आणि या 5 मिनिटांमध्ये पहिला फायनलिस्ट संघ कोणता असेल हे आपल्याला पाहायचंय। एका बाजूला 35 पॉइंटवरती खेळताना रत्नागिरी तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारा संघ भराडी कारवांची वाडी, तर दुसऱ्या बाजूला चिपळूणचा बलाढ्य संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं तो संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण। शेवटच्या 5 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे आणि या 5 मिनिटांमध्ये कमबॅक करायचंय तो संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण संघाला। मित्रांनो, हार मानून चालणार नाही। ज्या ज्या वेळी आपण समजतो की समोर आपण कुठेतरी पिछाडीवरती आहे त्या त्यावेळी नवीन सुरुवात करण्याची आवश्यकता असते, ती सुरुवात इथे करावी लागेल ना संघर्ष चिपळूण संघाला। एक एक पॉइंट इथे महत्वाचा आहे, तुम्हाला इथे थकून चालणार नाही।
पॉइंट साठी प्रयत्न करावा लागेल. आणि जर आपण बराडी कारवांची वाडी संघाकडे विचार केला तर शेवटच्या चार मिनिटांचा खेळ शिल्लक आहे हे फलेबाती तो जाणताना दिसतोय आणि तेवढाच शांतपणे खेळ करताना टाइमपास चढा इथे पाहायला मिळतील. कारण यांना माहिती आहे इथे आपल्याला कोणताही कंदील लावायची आवश्यकता नाही आहे, त्यामुळे देणं ना घेणं आणि कंदील लावून येणं या पद्धतीने इथे खेळावं लागणार आहे. ज्यांच्या उपस्थितीमध्ये आणि देखरेखीमध्ये ही स्पर्धा होते ते बाबूशेठ बाप यांचंही क्रीडानगरीमध्ये आगमन झाले. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. अतिशय रंगतदार सामना या क्रीडांगणावरती शेट आपल्या समोर सुरू आहे आणि 49वं वर्ष इतिहास रचणारा निश्चितच ठरणार आहे. ऋषी भोजनाची 6 पॉईंटची रेड पाहण्यासाठी आपण सज्ज झाला असता तर 500ची नोट नक्कीच बाहेर पडली असती, पण ती पाहायला मिळाली नाही. आणि यावेळी चढाई करण्यासाठी इथे दाखल होतोय सागर जर्सी क्रमांक 11 5 मोरे मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 13 उजव्या कोपऱ्यामध्ये खेळत असताना यश कदम आहे. आणि यावेळी सागर कांबळे मैदानात स्थित झाला होता. ही संधी होती. शेवटच्या 3 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे आणि 28 गुणफलक धावा प्रति धावा मैदानाच्या शब्द शोल्डर टच झालेला आपण सरी पाहिलंय. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. या डिफेंडरला एक सिंगल पॉइंट इथे मिळालाय. टाइम ऑफ घेतला जातोय फराडी गारवांची वाडी संघाच्या माध्यमातून. सामना मित्रांनो संपलेला नाही आहे कारण या 3 मिनिटांमध्ये दमखम दाखवण्याची क्षमता या संघाच्या बाहेर गेल्या त्यावेळी संघ उद्ध्वस्त झालेला पाहायला मिळालाय. चढाईला इथे खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 38-28 8 घोडाळी पिछाडीवरती आहे. थर्ड टू ओर डाय साठी जर्सी क्रमांक 8 श्रेयस आमरेला इथे प्रयत्न करायचा आहे. कारण ऋषी भोजने मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर येणं खूप आवश्यक असेल कारण अपेक्षा आहेत. त्याच्या खेळाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय आणि तो एकमेव खेळाडू आहे जो आपल्या संघासाठी पॉईंट मिळवताना दिसतोय. इथे सिंगल पॉईंट नाही मित्रांनो, तिथे डबल पॉईंटची आवश्यकता असेल, मल्टी पॉईंटची आवश्यकता आहे तुम्हाला. कारण समोरचं संघाचं उद्दिष्ट फिक्स आहे, मैदानात दाखल व्हायचं, रेड पूर्ण करायची, मिडल लाईन वरती यायचं, टाइमपास करायचा आणि 30 सेकंदातील 28 ते 29 सेकंद वापरायची आणि माघारी परतायचं. साधं सोपं गणित असं आजमावलं जातंय भराडी गारवांची वाडी संघाकडून. शेवटच्या 2 मिनिटांचा खेळ शिल्लक, मिनिट शिल्लक आहे 2 आणि विजयी होईल कोण हे आपल्याला या 2 मिनिटांमध्ये पाहायचंय. जर्सी क्रमांक 13 चढाई खेळण्यासाठी इथे सज्ज झालाय आणि यावेळी हे भरभक्कम असा अंबुजा सिमेंटची ही दिवार, अंबुजा सिमेंटची ही भिंत आणि या भिंतीमध्ये आदळला गेला तो जर्सी क्रमांक 13. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन. जिल्हास्तरीय स्पर्धा आणि या जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये चिपळूण तालुक्यावरती वरचढ करताना हा रत्नागिरी तालुका दिसतोय. सचिन डांगे यांच्याकडून श्रेयस बारगुळेच्या या टॅकलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. टाइप ऑफ ची बागडी ते खेळली गेली आणि प्रभाकरची कांबळी. प्रयत्न करायला मित्रांनो कधी चुकू नका आणि तेच इथे करायचंय. प्रयत्न तुम्हाला शेवटच्या मिनिटापर्यंत शेवटच्या रेड पर्यंत करणं आवश्यक असेल. आणि या विचारची क्रमांक 9 राकेश मालिम मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फील्ड असताना राकेश मालिमच्या या चढाईकडे सर्वांचं लक्ष असेल. शेवटचा अंतिम लास्ट निर्णय 1 मिनिट 2 मोरे गारद सौरभ कुलिये आणि त्याच्यासोबत श्रेयस वाघुडे मैदानाच्या बाहेर. मित्रांनो अजून सामना संपलेला नाहीये. 6 गुणांनी पिछाडीवरती आहे. काही सेकंद इथे शिल्लक आहेत परंतु या संघाचा मास्टर माइंड या संघाचा पॉइंट एकर हुकमी एका इस्पिकचा एका पदामाचा एका हा यांनी क्रीडागराच्या आतमध्ये आहे. कारण मित्रांनो सर्व एक एकत्र केल्यानंतर हा तयार होतो. 1 ओव्हर 11 सिंगल पॉइंट इथे मिळाला आहे परंतु यावी रणनीती क्लिअर आहे. सिंगल पॉइंट इथे दिला जाईल. आणखी 1 पॉइंट इथे मिळतोय. सामना मित्र रंगदार 33-37 याच साठी केला होता हट्टा असं आज पाहिला तुम्ही दिस. यासाठी सर्व प्रयत्न होते. 49वं वर्ष 49व्या वर्षाचा पहिला सेमीफायनलचा सामना काय रंगलाय मित्रांनो. जोरदार टाळ्या मित्रांनो या दोन्ही संघांसाठी झाल्या पाहिजे. कारण
नाका।